गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपला टॉपिक चालू आहे ऍल्डिहाइड कीटोन एंड कार्बोक्सिलिक ऍसिड। या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे केमिकल रिएक्शंस ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। या मधला पहिला रिएक्शन आहे ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, मीन्स दिस कार्बोक्सिलिक ऍसिड इज ऍसिडिक इन नेचर। मग ह्याचा जो नेचर आहे आपण प्रॅक्टिकली कसं आयडेंटिफाय करायचं आहे, त्यासाठी हा पहिला रिएक्शन आहे ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। नाउ द फंक्शनल ग्रुप, आपल्याला माहित आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप काय आहे, सी डबल बॉन्ड ओ एच। काय आहे सी डबल बॉन्ड ओ एच? इन दिस द हायड्रॉक्सिल ग्रुप ओ एच इज बॉन्डेड टू कार्बोनिल ग्रुप। ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे ओ एच ग्रुप, हा कोणाला लिंक झालेला आहे, सीओ या कार्बोनिल ग्रुपला हा लिंक झालेला आहे। मग हा नेचर आपण कसा आयडेंटिफाय करणार आहोत पहा, वेन दिस कार्बोक्सिलिक ऍसिड इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, मीन्स इन ॲक्विअस स्टेट। हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आर सी डबल बॉन्ड ओ एच, त्याला आपण काय म्हणतो कार्बोक्सिलिक ऍसिड। वेन इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, आपण जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व करतो तेव्हा ह्याचं काम नाही या ठिकाणी डिसोसिएशन। डिसोसिएशन म्हणजे काय? सेपरेशन ऑफ आयन्स, पॉझिटिव्ह कॅटायन आणि निगेटिव्ह अनायन, हे आयन काय होतात, सेपरेट होतात। मग या ठिकाणी काय तयार होतं पाहून घेते नो आर सी डबल बॉन्ड ओ मायनस, हा या ठिकाणी आयन टाकतो आणि दुसरा एच प्लस आयन हा टाकतो। आता हा एच प्लस म्हणजेच काय? हा जो एच प्लस आहे तो वॉटर मॉलिक्युलमध्ये जेव्हा ॲड होतो तेव्हा या ठिकाणी काय त्यामुळं एच थ्री ओ प्लस, हा काय आहे या ठिकाणी प्रोटॉन तयार होतो। आणि आपण एच प्लसलाच काय म्हणतो, एच प्लस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन, ह्यालाच आपण काय म्हणतो प्रोटॉन। आणि आर सी डबल बॉन्ड ओ मायनस ह्याला आपण काय म्हणतो कार्बोक्सिलेट आयन, कार्बोक्सिलेट आयन। पहा पहिला रिएक्शन पहा विद्यार्थ्यांनो, ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। नाउ इन दिस द हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू द कार्बोनिल ग्रुप, वेन दिस कार्बोक्सिलिक ऍसिड इज डिझॉल्व्ड इन वॉटर देन इट डिसोसिएटेड इनटू टू आयन्स आर सी डबल बॉन्ड ओ, इट इज नोन एज कार्बोक्सिलेट आयन, एंड एच प्लस इट इज एडेड इन टू द वॉटर मॉलिक्यूल देन देयर इज द फॉर्मेशन ऑफ एच थ्री ओ प्लस। दैट दिस स्टेट्स दैट द कार्बोक्सिलिक ऍसिड इट इज ऍसिडिक इन नेचर। ह्या आयन वरून आपण असं सांगू शकतो की कार्बोक्सिलिक ऍसिड हा काय आहे, ऍसिडिक नेचरमध्ये आहे। यानंतर सेकंड रिएक्शन आपण विद्यार्थ्यांना पाहणार आहोत फॉर्मेशन ऑफ द असाइल क्लोराईड। पहा विद्यार्थ्यांना असाइल क्लोराईडचं जनरल फॉर्म्युला काय आहे, आर सी डबल बॉन्ड ओ सी एल, त्याला आपण काय म्हणतो असाइल क्लोराईड असं आपण म्हणतो। मग या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिएक्शन आपण फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड आणि एसोसिएट टू म्हणजे थायोनिल क्लोराईड बरोबर आपण करणार आहोत। मग एक एक रिएक्शन आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। पहिला आहे रिएक्शन विथ थायोनिल क्लोराईड आर सी डबल बॉन्ड ओ एच, हा काय आहे कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस काय आहे एसोसिएट टू थायोनिल क्लोराईड। मग या ठिकाणी काय करणार आर सी डबल बॉन्ड ओ सी एल, हा जो ओ एच ग्रुप आहे हा निघून जाणार आणि या ठिकाणी आर सी डबल बॉन्ड ओ सी एल हा या ठिकाणी असाइल क्लोराईड हा या ठिकाणी तयार होतो आणि एच सी एल, एच सी एल प्लस एस ओ टू या ठिकाणी हा बाय प्रोडक्ट नाही, हा जो आहे आर सी डबल बॉन्ड ओ ह्याला आपण काय म्हणतो असाइल क्लोराईड असा म्हणतो। पहा विद्यार्थ्यांनो कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस
पानी आर सी डबल बॉन्ड ओ सी एल हाँ ऑक्साइड क्लोराइड टर्मर बाय प्रोडक्ट सो टू ऑन एच सी एल है सेकंड अपन रिएक्शन पढ़ा हम कार्बोक्जिलिक एसिड प्लस रिएक्शन में पीसीएल थ्री फॉस्फरस ट्राइक्लोराइड विद्यार्थियों हे अल्कोहोलच्या टॉपिक मध्ये सुद्धा आपण हे रिएक्शन स्टडी केलेले आहोत या ठिकाणी क्लोरीनचे तीन ऍटम्स असल्यामुळे आपण हे जे एस कार्बोक्सिलिक ऍसिडचे सुद्धा आपण या ठिकाणी तीन मॉलिक्यूल्स या ठिकाणी घेणार मग या ठिकाणी काय करणार तीन आर सी डबल बॉन्ड ओ सी हा साइल क्लोराइड या ठिकाणी काय होणार साइल क्लोराइड प्लस
आपण या ठिकाणी डीकंपोजिशन, डीकंपोजिशन म्हणजे ह्यातले वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार, डीहायड्रेशन होणार. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर या ठिकाणी काय मिळणार, आर सी डबल बॉन्ड NH2, त्याला आपण काय म्हणतो, ऍसिड अमाइड. मग हा ऍसिड अमाइड तयार करण्याची सेकंड मेथड या ठिकाणी आपण पाहणार आहोत बी. यामध्ये पहा विद्यार्थ्यांनो, जो असाइल क्लोराइड आहे आर सी डबल बॉन्ड ओ सी, हा काय आहे, असाइल क्लोराइड. त्याचा रिएक्शन आपण काय बघतो, तर अमोनिया या ठिकाणी काय तयार होणार, आर सी डबल बॉन्ड ओ NH2, हा काय आहे, ऍसिड अमाइड. आपल्याला प्रॉडक्ट म्हणतो प्लस बाय प्रॉडक्ट काय मिळणार, HCl. पहा विद्यार्थ्यांनो, यामध्ये सेकंड मेथड आपण ऍसिड अमाइडचं बनवलं आहोत, असाइल क्लोराइड एंड इट इज रिएक्टेड विथ अमोनिया. मग या ठिकाणी हा HCl मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आणि आर सी डबल बॉन्ड NH2 हा ऍसिड अमाइड या ठिकाणी तयार होतो. म्हणजे हा जो ऍसिड अमाइड आहे त्याचे तयार करण्याचे दोन मेथड्स आहेत. पहिला ह्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस अमोनिया, अमोनियम सॉल्ट तयार होणार, त्याचं डिहायड्रेशन केल्यानंतर ऍसिड अमाइड मिळणार. सेकंड मेथड आहे फ्रॉम असाइल क्लोराइड, असाइल क्लोराइडचं रिएक्शन आपण अमोनिया बरोबर जर केलं तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणतो, ऍसिड अमाइड. विद्यार्थ्यांनो, आपण चौथा रिएक्शन या ठिकाणी पाहणार आहोत, फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. ह्याचे सुद्धा तयार करण्याचे दोन मेथड्स आहेत. पहिला मेथड या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत, व्हेन दिस कार्बोक्सिलिक ऍसिड आर सी डबल बॉन्ड ओ OH देन सेकंड मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, हे कार्बोक्सिलिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल्स आहेत, वेगवेगळे आहेत या ठिकाणी. कार्बोक्सिलिक ऍसिड नाउ इट इज रिएक्टेड विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट, या ठिकाणी काय आहे, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट, हा कोण आहे, P2O5, कोण आहे, P2O5. या ठिकाणी आपण हा स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट ऍज अ कॅटलिस्ट म्हणून आपण वापरणार आहोत. यामधलं वॉटर मॉलिक्यूल, डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होणार आणि या ठिकाणी ऍसिड अनहायड्राइड हा या ठिकाणी आर सी डबल बॉन्ड ओ आर सी डबल बॉन्ड उभेला आपण काय म्हणतो, ऍसिड अनहायड्राइड या ठिकाणी तयार. पहा विद्यार्थ्यांनो, हा कार्बोक्सिलिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल्स या ठिकाणी घेतलेला आहे. इट इज रिएक्टेड विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट P2O5 देन वॉटर मॉलिक्यूल इज इलिमिनेटेड. वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी हा इलिमिनेट होतो आणि या ठिकाणी हा ऍसिड अनहायड्राइड तयार होतो. यामध्ये आपण सेकंड मेथड या ठिकाणी आपण घेणार आहोत, कार्बोक्सिलिक ऍसिड, ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिएक्शन जर आपण थायोनिल क्लोराईड, मग असे आपण रिएक्शन पाहिलेलं आहे, थायोनिल क्लोराईड बरोबर जर केलं तर या ठिकाणी काय मिळणार, ऍसिड क्लोराईड, असाइल क्लोराईड, असाइल क्लोराईड हा मिळणार आणि कार्बोक्सिलिक ऍसिड ह्याचं रिएक्शन जर आपण या ठिकाणी सोडियम सॉल्ट बरोबर जर आपण केलं, सोडियम सॉल्ट या ठिकाणी ह्याचं रिएक्शन आपण NaOH जर बरोबर केलं, NaOH जर बरोबर केलं तर या ठिकाणी काय मिळणार, आर सी डबल बॉन्ड ओ OH, आर सी डबल बॉन्ड ओ OH.
लिखो प्लस ये सी ए। सेकेंड मेथड पहा विद्यार्थ्यांनो, कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिएक्शन थायमिन क्लोराइड बरोबर जर केलं आपण तर पहिल्यांदा काय मिळणार, ऍसिड क्लोर असाइल क्लोराइड RCOCl, आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिएक्शन अल्कली बरोबर जर केलं NaOH तर या ठिकाणी काय मिळणार, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। या दोघांचं जर आपण रिएक्शन केलं, हीटिंग केलं, तर आपल्याला काय मिळणार, ऍसिड अनहायड्रेट हा या ठिकाणी आपल्याला मिळतो। विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण पाचवं रिएक्शन पाहणार आहोत, डी कार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। डी कार्बोक्सिलेशन म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, रिमूव्हल ऑफ CO2 मॉलिक्यूल, त्याला आपण काय म्हणतो, डी कार्बोक्सिलेशन। मग ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधून जर CO2 मॉलिक्यूल जर आपण रिमूव्ह केला तर यामध्ये अल्केन हा तयार होतो। पहा, व्हेन दिस कार्बोक्सिलिक ऍसिड, याचा आपण याने सॉल्ट वापरलेला आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, याचा रिएक्शन आपण या ठिकाणी, हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे याचा रिएक्शन आपण जर सोडा लाईम बरोबर केली NaOH, पहा विद्यार्थ्यांनो, सोडा लाईम म्हणजे हा कशाचा मिक्सचर आहे, CaO प्लस NaOH या दोघांचा मिक्सचर, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सोडा लाईम। हे दोन्ही मिळून काय आहे, सोडा लाईम। बरोबर जर रिएक्शन केलं तर या ठिकाणी काय मिळणार, RH म्हणजे हा अल्केन म्हणजे हायड्रोकार्बन हा या ठिकाणी आपल्याला मिळतो, हायड्रोकार्बन या ठिकाणी मिळतो, प्लस बाय प्रोडक्ट काय मिळणार, Na2CO3, Na2 आणि CO3 या ठिकाणी आपल्याला CO3 या ठिकाणी मिळतो। मग या ठिकाणी पुन्हा एकदा लक्ष द्या, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, इट इज रिएक्टेड विथ सोडा लाईम, CaO प्लस NaOH इट इज कॉल्ड सोडा लाईम। मग या ठिकाणी अल्केन हा मिळतो हायड्रोकार्बन आणि बाय प्रोडक्ट रिमूव्ह होतो Na2CO3। मग ह्याचा आपण जर व्यवस्थित स्टडी केलं विद्यार्थ्यांनो, तर ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये दोन कार्बन, R मध्ये एक आणि कार्बोनिल मध्ये दोन कार्बन, परंतु अल्केन मध्ये एकच कार्बन आहे, R ग्रुप मध्ये एकच कार्बन आहे, म्हणजे आपण ह्या ठिकाणी असं लिहू शकतो, द हायड्रोकार्बन कंटेन वन कार्बन ऍटम लेस दॅन द कार्बोक्सिलिक ऍसिड। मग ह्या ठिकाणी आपण कुठलाही एक्झाम्पल ह्या ठिकाणी घेऊ शकतो, CH3 डबल बॉन्ड ओ एन सोडियम ऍसिटेट प्लस सोडा लाईम NaOH आणि CaO या ठिकाणी काय मिळणार, CH4 मिथेन हा मिळणार, प्लस बाय प्रोडक्ट काय मिळणार, Na2CO3 हा काय आहे, अल्केनचं नाव मिथेन। मग ह्या ग्रुप आपण जर स्टडी केला तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये दोन कार्बन आहेत, परंतु मिथेन अल्केन मध्ये एकच कार्बन आहे। यानंतर शेवटचा आपण सहावा रिएक्शन पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। रिडक्शनचा मीनिंग काय विद्यार्थ्यांनो, ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, याला आपण काय म्हणतो, रिडक्शन। मग हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ह्याचा रिएक्शन आपण स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट जो आहे LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट ह्याच्या बरोबर जर आपण रिएक्शन केलं तर ह्या ठिकाणी पहा, हा जो ऑक्सिजन आहे या ठिकाणी निघणार आणि त्या ठिकाणी हायड्रोजन हा लिंक होतो CH2OH। हा जो ऑक्सिजन आहे या ठिकाणी निघाला आणि त्या ठिकाणी हायड्रोजन ऍड झालेला आहे आणि OH आहे तसा लिहिलेला आहे,
म्हणजे हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ह्याचा एक रिडक्शन जर केला आपण तर या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो प्राइमरी अल्कोहोल आपल्याला काय मिळतो या ठिकाणी प्राइमरी अल्कोहोल या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्ही कुठलाही एग्जांपल देऊ शकता सीएसटी सी डबल बॉन्ड ओए हा आहे ऍसिटिक ऍसिड प्लस याला AlH4 या ठिकाणी काय मिळणार CH3 CH2 OH इथं O गेला आणि H2 ऍड झालेला हा काय आहे इथेनॉल इथेनॉल मग विद्यार्थ्यांनो या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलेलं आहे केमिकल रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पहिला रिएक्शन पाहिलेला आहे ऍसिडिक नेचर ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड सेकंड या ठिकाणी आपण पाहिलेला आहे रिएक्शन विथ PCl3, PCl5 आणि SOCl2